सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रामधील होम हवन या विधीच्या दिवशी सात नंदी ध्वजाची मिरवणूक निघाली होती. त्यावेळी बैलगाडीमध्ये श्री सिद्धेश्वर यांच्यासोबत महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा लावण्यात आली होती. काही वेळानं ही मिरवणूक पुढे आली असता महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा पेपरनं झाकली गेली. होम मैदानाजवळ ही मिरवणूक आली असता महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा काढून टाकण्यात आली असल्याचं पाहायला मिळालं. या सर्व घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांच्या लिंगायत समाजातून तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात येतोय. लिंगायत समाजाचे नेते विजयकुमार हत्तुरे यांनी या घटनेबाबत निषेध करताना तुम्हाला श्रीराम चालतो तर मग महात्मा बसवेश्वर का नाही असा सवाल केला असून नंदीध्वज मिरवणुकीमध्ये विजयकुमार देशमुख यांच्या नंदीध्वजाला या मिरवणुकीत श्रीरामाची प्रतिमा लावली होती. हत्तुरे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र देऊन या वृत्ताची चौकशी करण्याची मागणी केली आहे. बासिद्धरामा, आम्हाला माफ करा, आमच्या शुद्र बुद्धीवर दया करा, हे करुणा घणा आमच्या अज्ञानावर संक्रांत येऊ दे, ज्ञानाची किरणे पडू दे. तुम्ही म्हणालात बसवन्ना हेच आई, बसवन्ना हेच बाबा, बसवन्ना हेच माझे सख्खे भाऊ. पहा हे वसुदेश कपिल सिद्ध मल्लिकार्जुन देवा, तुमचे आणि माझेही नामकरण करणारे देव बसवन्ना आहेत. शिवयोगी सिद्धरामेश्वरांची समग्र वचने तुमचे भक्त म्हणून आम्हाला तोंड दाखवायची. या घटनेमुळे लाज वाटते, आमच्या अहंकारामुळे तुम्हाला छोटे करतोय, याचे भान आम्ही हरवून बसलोय, अशा प्रकारची चर्चा पाहायला मिळाली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.